मंत्रिमंडळ विस्तारा संदर्भातले काही अपडेट्स आपण अगदी काही क्षणांपूर्वी पाहिलेले होते, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची होती आणि त्यानंतर मात्र आता दुसरी आणखी महत्त्वाची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते, ती म्हणजे उपमुख्यमंत्री फडणवीस देखील दिल्ली भेटीवरती आहे आणि त्यानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार देखील होणार आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्री नेमकं माध्यमांना काय सांगतायत हेही महत्त्वाचं आहे। अजून तारीख ठरलेली नाही, पण मला असं वाटतं की लवकरात लवकर आता विस्तार होईल। त्या संदर्भातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या आमच्या चाललेल्या आहेत, आणि लवकरच विस्तार आम्ही करू। आज अमित शहा आणि सुप्रीम कोर्टाचा याच्याशी काही संबंध नाही, सुप्रीम कोर्टाने याच्यावर कुठलेही निर्बंध घातलेले नाही, उलट सुप्रीम कोर्टात आमची केस अतिशय मजबूत आहे, त्याचा आणि याचा काही संबंध नाही। आज असं आहे की जे काही आपले माननीय राष्ट्रपती जी आहेत कोविंद यांचा सेंड ऑफ आणि जे आपल्या नूतन राष्ट्रपती आहेत त्यांचं स्वागत अशा प्रकारचं एक डिनर माननीय पंतप्रधानांनी जी काही प्रोटोकॉलची प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे दिलं होतं आणि त्यामध्ये आम्हाला सगळ्यांना निमंत्रित केलं होतं। त्या ठिकाणी माननीय पंतप्रधानांची आणि माननीय होम मिनिस्टर साहेबांची अमित भाई शहांची भेट झाली, तिथे कुठली राजकीय चर्चा नव्हती। आज महाराज सोबत आहेत काय? महाराज नेहमीच आमच्या सोबत आहेत आणि भक्कमपणे आमच्या पाठीशी आहेत। सर, आज तुमचा वाढदिवस आहे, काय नेमकं शुभेच्छा आल्या ज्यावेळेस तुमची भेट झाली आणि काय संकल्प केला तुम्ही? सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या, जे मोठ्या त्यांनी आशीर्वाद दिला, पंतप्रधान साहेबांनी देखील आशीर्वाद दिला आणि शेवटी शुभेच्छा तर त्यांच्या सगळ्यांच्या आहेतच ना माझ्या। सर, राज्यामध्ये पूर परिस्थिती होते की लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत जी आहे ती मिळावी, पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले? ऑलरेडी पंचनामे सुरू झालेले आहेत, मी स्वतः काही भागामध्ये जाऊन आलेलो आहे, त्या ठिकाणचं नुकसानाची पाहणी देखील मी केलेली आहे आणि निश्चितपणे ज्यांचं नुकसान झालंय त्या सगळ्यांना मदत मिळेल। धन्यवाद।